आम्ही आमच्या शाही ग्लासांमध्ये हे दूध ओततोय. तर असं मस्त कोजागिरीचं दूध बनवलं होतं. हा ब्लॉग जरा उशिरा येतोय कारण जरा काम होतं मला. तर आणि हे बघा, आता हे दूध आम्ही टेरेसवर घेऊन चाललो आहे कारण इथे आमच्या इथे तर काही चंद्र दिसणार नाही खालून. तर म्हटलं आपण टेरेसवरच जाऊन थोडा वेळ त्यात चंद्राची किरण उतरू दे. बघा, आजचा कोजागिरीचा चंद्र, सगळ्यांनी चंद्राचं दर्शन करून घ्या. खूपच छान आहे आणि एकदम डोक्यावर आहे. आता चंद्राचं किरण दुधात पडणार आहे. फ्लॅश म्हणते काय होते ना, फ्लॅश दिसणार नाही ना, मग टोप नाही तर टोप दिसे पण फ्लॅश बंद कर. मग आता दिसतं बरे हे बाजूला जे दिसतं ना ते चंद्राचं आहे. तेच दुधावर ते पडलं पाहिजे. हा हे बघ, दिसतो दुधात ते पडेल. बघितलं का, बघा चंद्र दिसतोय दुधामध्ये. आला की नाही इकडे बाबू, असं दिसतच नाही ना. मी फ्लॅश मारतो. तर आम्ही इथे आता आमच्या टेरेसवर आलो आहे. बघा सगळीकडे अंधारच अंधार दिसतोय पण चंद्राच्या प्रकाशामुळे थोडासा उजेड आहे. आम्ही आता फ्लॅश मारतो. हा आता चंद्राचा नाही, आमच्या आमच्या चंद्रांचा उजेड आहे बॅटरीचा. काय फोटो अच्छी झाली की अच्छी झाली. कसं रात्रीचं कसं लुक आहे, पूर्ण वरती काहीच दिसत नाहीये. आम्ही फक्त दूध इथे दाखवायला आलोय चंद्राच्या इथे. आज चंद्राच्या इथे दाखवायचं असतं, त्याचे किरण जेव्हा दुधामध्ये पडतील ना तेव्हाच ते खरंखुरं आपलं कोजागिरीचं दूध होतं. तर म्हणून मग वरती घेऊन आलो आहे. आम्ही आमच्या शाही ग्लासांमध्ये हे दूध ओततोय. शाही ग्लास नॉर्मली ते कोजागिरीचे फोटो असतात ते असे ग्लास असतात ना. आईने दिलेले ग्लास आहेत. सगळे तांब्यांच्या भांड्यांचा वापर करायचा. पितळाचे तेच तांबे पितळ, ते थोडेसे बुडबुडे गेले की छान दिसेल. तर आज पहिल्यांदा कोजागिरीला आम्ही ही वेगळी गोष्ट केली, ती म्हणजे ही पूजा केली. म्हणजे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, घरामध्ये जे आपलं सुख समाधान शांती या गोष्टी पण स्थिर असल्या पाहिजे. तर त्यासाठी कोजागिरी पौर्णिमाची जी ही जी रात्र असते ही खूप खूप म्हणजे खूप शुभ मानली जाते. त्यासाठी काही खूप जास्त सामानाची पण गरज नाही आहे आणि खूप जास्त वेळ पण लागत नाही. फक्त अशी छोटीशी पूजा मांडून जे पण मंत्र जाप आहेत ते करायचे होते. तर असाच माझा हा कोजागिरीचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.